नमस्कार, वारकरी प्रवास या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. तर आज आपण धोतर कसं नेसायचं याबद्दल एक व्हिडिओ तयार करणार आहोत. परंतु तत्पूर्वी मी माझ्या चॅनलमध्ये धोतर कसं नेसायचं याबद्दलचा एक व्हिडिओ अपलोड केला होता. परंतु त्या व्हिडिओमध्ये धोतर नेसण्याची पद्धत आणि आज जो व्हिडिओ बनवत आहे यामध्ये धोतर नेसण्याची पद्धत ही जवळपास सारखी असून केवळ जो समोरचा भाग आहे तो वेगळा आहे. आणि या कारणामुळे धोतर हे अतिशय चांगलं दिसतं. म्हणून त्या प्रकारचं धोतर अतिशय सुंदर दिसण्यासाठी धोतर कसं नेसायचं तर आज मी या व्हिडिओमधून बनवणार आहे. तरी आपण सर्वांनी हा व्हिडिओ पूर्णपणे बघावा. तर आवडला तर लाईक करावं, शेअर करावं आणि या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करावं. विनम्र विनंती. चला तर मग बघूया की धोतर कसं नेसायचं. हे धोतर कापड अशा रीतीने संपूर्णपणे उकळून घेऊन या रीतीने पकडायचं. डाव्या साईडने कमी आणि उजव्या साईडने जास्त घ्यायचं. डाव्या साईडने किती घ्यायचं तर हा जो पदर आहे हा पदर आपल्या या गुडघ्याच्या इतका खाली येईल इतका पर्यंत घ्यायचा. नंतर इथं आपण गाठ मारून घेणार आहोत. तर आता उजव्या साईडचा पदर याला पकडायचं. तर त्या निर्या पाळत असताना कशा पाळणार बघा. अशा प्रकारे मिर्या पाळून घेतल्यानंतर या मिर्या आतमध्ये खुसून घ्यायच्या. आणि नंतर या मिऱ्यांना अगदी व्यवस्थित दिसण्यासाठी आपण त्याला रॅपिंग करून घेणार आहोत. ती म्हणजे अशी दोन कैच्या करायच्या आणि त्या कैच्यांमध्ये अशा रीतीने करून घ्यायचं. आणि हा जो डाव्या साईडचा पदर आहे त्याला अशा प्रकारचं पकडल्यानंतर पुन्हा याच्या मिऱ्या पाडून घ्यायच्या. त्या म्हणजे अशा बघा. नंतर या मिऱ्यांना पुन्हा रॅपिंग करून घेणार आहोत आपण अशा रीतीने. नंतर या आतमध्ये पोचलेल्या मिऱ्या पुन्हा काढणार आणि या मागच्या साईडने आपण त्याला टाकायचं आणि पुन्हा आतमध्ये त्याला आपण खुसून घेणार. अशा प्रकारचं खुसून घेतल्यानंतर हा पदर असा ओढायचा मागून आणि आपल्या पायाखाली दाबून धरायचा. इथपर्यंत धोतर नेसण्याची पद्धत ही सर्व सारखी आहे. परंतु खरे सुरुवात होते ती आतापासून. तर या मिऱ्यांना पुन्हा आपण रॅपिंग करून घेणार आहोत. आणि आता रॅपिंग करून घेतल्यानंतर या कैचीमध्ये दोन मिऱ्या घ्यायच्या आणि त्या इथपासून अशा वरती खुसून द्यायच्या. अशा खुसल्यानंतर पुन्हा आपण रॅपिंग करणार आहोत.
रॅपिंग केल्यानंतर पुन्हा दोन दोनच्या सेटमध्ये आपण मिऱ्या या वरती पुन्हा करावं लागतील. अशा प्रकारच्या मिऱ्या तयार झाल्यानंतर पुन्हा आपण हे एक मिरी घ्यायची आणि वरती किंचित खुसून द्यायची. पुन्हा सेम पद्धत आपण रॅपिंग करून घ्यायची. अशा रीतीने धोतर कसं नेसावं हे आपण आज शिकलेले आहोत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करावं, सबस्क्राईब करावं आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करावं ही नम्र विनंती. आपण बघत आहात की आधी नेसलं धोतर आणि हे नेसलं धोतर यामध्ये बराचसा फरक आहे. हे धोतर जर या धोतराचे काठ जर आपण मोठे मोठे घेतले तर आपलं धोतर हे अतिशय छान दिसते. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या करता आज तयार केलेला आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करावं, शेअर करावं आणि सबस्क्राईब करावं.